नमस्कार मी वैशाली वाळवणाच्या पदार्थामध्ये आज आपण बघणार आहोत भाताचा वापर करून सांडगे आणि चकल्या आणि तेही साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट त्यासाठी लागणारं साहित्य आहे सगळ्यात पहिल्यांदा सांडग्यांचं साहित्य सांगते शिजवलेला भात तीळ मीठ कांद्याची पात आणि चिली फ्लेक्स आणि ही जी कांद्याची पात मी घेतली आहे ती उन्हामध्ये वाळवलेली पात आहे इथे हा जो भात आहे तो मी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे आणि एका कपाला तीन कप पाणी असा याचा वापर करून मी तो शिजवून घेतलेला आहे आणि शिजवलेल्या भातातला थोडा भात मी बाजूला काढून घेतला आहे सांडग्यांसाठी उरलेल्या शिजलेल्या भाताच्या आपण चकल्या करणार आहोत आणि जे प्रमाण असणार आहे ते आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे तर आता या भातामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे कांद्याची पात चिली फ्लेक्स मीठ आणि नेहमीप्रमाणे मीठ एकदम घालू नका अंदाज घेऊनच घालायचं आहे आणि तीळ हे तीळ इथे भाजलेले तीळ आहेत कच्चे वापरले तरीही चालेल आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण एकजीव करायला मी चमच्याचा वापर केला पण माझ्या लक्षात आलं आहे हे काम होणार नाही आहे आणि मग मी माझ्या हाताचा वापर करून हे व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आता आपला भात आणि सगळं हे मिश्रण एकदम व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आता मी एक ताट घेतलेलं आहे आणि या ताटामध्ये हे सांडग्यांचं मिश्रण घेतलं आहे बाजूला थोडंसं पाणी घेतलेलं आहे पाण्याचा हात घेणार आहे आणि हे सांडग्याचं मिश्रण घेणारे आणि थोडेसे असे मध्यम आकाराचे आपल्याला हे सांडगे घालून घ्यायचे आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवते मी साधारण किती मोठे हे सांडगे घालते खूप छोटे पण घालू नका कारण ते जेव्हा वाळतील तेव्हा त्याचा आकार थोडासा छोटा होतो आणि हे सांडगे घालताना तुम्ही खाली एखादी आपल्या घरातली प्लॅस्टिकची पिशवी घ्या ती सगळ्या बाजूनी कापून एकसारखी करा आणि मग त्याच्यावरच हे सांडगे घाला कारण नंतर ते काढणं मला थोडंसं अवघड गेलेलं आहे आणि हे करण्यापूर्वी मी जेव्हा प्रयोग म्हणून थोडेसे घालून बघितले होते तेव्हा ताटामधनं ते चांगले निघाले होते पण दुसऱ्या वेळेस मी जेव्हा हे केलं आहे तेव्हा ते, ते निघालेले नव्हते म्हणून प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करा आणि पेपर न वापरता ताटाला ता ता तेल लावलं आणि नंतर सांडगे घातले असं मात्र अजिबात करू नका कारण नंतर सांडगे कदाचित लवकर निघतील पण तो जो तेलाचा वास आहे तो सांडग्यांना खूप दिवस येत राहतो आणि त्याची सगळी चव बिघडते आणि एका दिवशी खूप मोठ्या प्रमाणावर नाही घातले तरी चालतात उन्हाळा खूप दिवस आहे थोडे थोडे करून साठवून ठेवले तरीही चालेल आणि आता आपले हे सगळे साडगे घालून तयार आहेत आणि हे मी ताट आता उन्हात ठेवणार आहे आता मी उरलेला भात जो आहे त्याच्यामध्ये घातलेला आहे चिली फ्लेक्स तीळ आणि मीठ आणि हे सगळं मी हाताने एकदा व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे आणि कृपया हाताचाच वापर करा कारण चमच्यानी हे एकजीव व्यवस्थित होत नाही या मिश्रणात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर किंवा कढीपत्ता हे सुद्धा बारीक चिरून घातलं तरीही त्याला छान चव येईल आता हे कितपत घट्ट आहे त्याचा मी एकदा अंदाज घेणार आहे आणि मग मी ह्याच्यामध्ये अगदी एक चमचाभर पाणी हातावर घेतलेलं आहे आणि ते पाणी हातावर घेऊन मी ह्या सगळ्या मिश्रणाला एकदा व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे के असं केल्यामुळे आपलं हे सगळं मिश्रण अजून व्यवस्थित एकजीव होईल आणि चकल्या करणं आपल्याला सोपं जाईल आपला नेहमीचा जो चकल्यांचा सोऱ्या आहे त्याच्यामध्ये मी हा भात भरून घेते तुम्हाला मगाशीच आठवण केली आत्ता परत करते सोऱ्याला आतून तेल लावून ना घ्यायचं नाही आहे सोऱ्यामध्ये मिश्रण भरून झालं आहे आता मी याला झाकण लावते आणि चकल्या करायला सुरुवात करते आणि एक प्लॅस्टिकची पिशवी सगळ्या बाजूनी कापून मी त्याच्यावर ह्या चकल्या घालायला सुरुवात केलेली आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट आपल्या चकल्या करून होतात आणि या पद्धतीने माझा एक कागद हा पूर्णपणे भरल्यानंतर मी दुसरा कागद घेतलेला आहे आणि त्याच्यावरसुद्धा अगदी हे थोडासा जो भात शिल्लक राहिला आहे त्याच्यासुद्धा चकल्या करून घेतलेल्या आहेत चकल्या करताना सोऱ्याचा वापर कसा करायचा याची जर का तुम्हाला सवय नसेल तर अगदी एखादी चकली जर का तुमची तुटली किंवा खराब झाली तर ती सरळ परत मोडायची आणि परत त्या मिश्रणामध्ये नंतर ती घालून घ्यायची आणि नंतर हे चकल्या करून घेतलेला हा जो कागद आहे तो आपल्याला उन्हामध्ये वाळवत ठेवायचा आहे आणि अगदी दोन दिवस त्याला कडकडीत ऊन द्यायचं आहे पहिल्या दिवशी त्याला व्यवस्थित ऊन दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे सगळं साहित्य आपल्याला परत पलटवून घ्यायचं आहे आता दोन दिवस याला कडकडीत ऊन दिल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मगाशी जे मी म्हटलं की माझे सांडगे हे लवकर निघाले नाहीत काही निघाले पण काही काही केल्या लवकर निघालेले नाही आहेत त्यामुळे खालच्या बाजूनी ते परत स्लाइटली ओले राहिलेले होते आता मला ह्याला परत एकदा ऊन द्यावं लागणार आहे आणि हे आहेत मी काही थोडेसे सांडगे प्लॅस्टिकच्या पेपरवर घातले होते ते मात्र छान निघालेले आहेत आणि अगदी कडकडीत वाळलेले आहेत हे बघा या पद्धतीने आणि या पण आहेत आपल्या एकदम कडकडीत वाळलेल्या चकल्या समजा तुम्हाला वाटलं की ऊन कमी जास्त होऊ शकतं तर अजून एखादं कडक ऊन ह्याला दिलं तरीही चालेल आता मी तुम्हाला हे दोन्ही एकदा व्यवस्थित तळून दाखवते त्यासाठी लोखंडी कढईत तेल तापत ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता सुरुवातीला मी ही एक चकली घातली आहे ही बघा अगदी छान अशी आपली चकली फुलायला लागते आणि ह्या चकल्या अगदी झटकीपट तळून होतात ही मी बाहेर काढेपर्यंत अजून एक दुसरी चकली मी या तेलामध्ये सोडून घेते हे बघा इतकी पटकन ही चकली तळली गेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते की ह्याच्यामध्ये तेलसुद्धा राहिलेलं नाही आहे आता ही चकली तळून दाखवले लगेच तुम्हाला दाखवते सांडगेसुद्धा किती छान आपले फुललेले आहेत ते आणि तुम्ही स्वयंपाकघरात अगदी जर का नवीन असाल तर मात्र थोडीशी काळजी घ्या कारण कधी कधी ह्या गरम तेलामध्ये आपण एखादी वस्तू जर का सोडली तर ती पटकन ते तेल आपल्या अंगावर उडायची शक्यता असते म्हणून तेवढी काळजी घ्या आता हे बघा आपले सांडगेसुद्धा छान फुललेत आणि अगदी झटकेपट तळून तयार झालेले आहेत आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे सांडगे आपण या तेलामधनं आता काढून घेऊया हे बघा हे आहेत आपले तळून झालेली चकली आणि सांडगे आणि आपले हे तळलेली चकली आणि सांडगे किती कुरकुरीत झालेत ते मी तुम्हाला एकदा त्याचा आवाज ऐकवते आणि हे तळलेले आहेत साधारण दोन तासापूर्वी आणि तुम्ही शिळ्या भाताचा वापर करूनसुद्धा हे सांडगे आणि चकल्या करू शकता पण त्यांचा वापर पहिला करायचा आहे एवढं लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार